ठाण्यातल्या वागळे इस्टेट इथे एका कंपनीला भीषण आग लागली आहे। आगीमध्ये 5 वेळा स्फोट झाल्याची स्थानिकांची माहिती आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, ठाण्यातल्या वागळे इस्टेट मध्ये अनेक कंपन्या आहेत, त्या ठिकाणी एका कंपनीला भीषण आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये 5 वेळा स्फोट झाल्याची स्थानिकांकडून माहिती देण्यात आलेली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा घटनास्थळी ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। ही दृश्य आपण पाहताय वागळे इस्टेट मध्ये। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अक्षय, किती वाजताची घटना आहे, नेमकं काय घडलंय, आगीचं नेमकं कारण काय? 10:15 दरम्यान ही आग लागलेली आहे आणि या आगीचं नेमकं कारण अजून लक्षात आलेलं नाही, मात्र ही आग प्रचंड आहे। या ठिकाणी ज्या कंपनीमध्ये ही आग लागलेली आहे ती एक प्रयोगशाळा आहे अशी माहिती समोर आलेली आहे। सिलिका सायंटिफिक नावाची ही प्रयोगशाळा आहे जिचे मालक आहेत अक्षय कदम। या बिल्डिंगमध्ये या ह्याच्यामध्ये जी आग लागली आहे त्या वागळे इस्टेट परिसरामध्ये ही आग लागलेली आहे आणि त्या प्रयोगशाळेमध्ये 7 ते 8 सिलेंडर होते, त्या सिलेंडरचे स्फोट झालेले आहेत, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ही आग लागली असं सांगण्यात येत आहे आणि लवकरात लवकर ही आग विझवण्याचे प्रयत्न चालू आहेत। मात्र याच कंपनीच्या आजूबाजूला अनेक कंपन्या आहेत, त्याच्यामुळे आग वाढण्याची शक्यता आहे। सध्या तरी 6 ते 7 इंजिन फायर इंजिन जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय। आसपासचा संपूर्ण एरिया आहे अंबिकानगरचा, त्या संपूर्ण एरियामधली वीज कनेक्शन जे आहे ते सध्या कापण्यात आलेलं आहे कारण की आग कुठेही पसरू शकते याचा, त्यामुळे सावधानतेचा इशारा म्हणून हे वीज कनेक्शन कापण्यात आलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही आग विझवणं महत्वाचं आहे आणि त्याच्यावर आता काम सध्या जे आहे ते सुरू करण्यात आलंय। तुषारी, अक्षय, याच्यामध्ये कुठल्या प्रकारची जीवितहानी झालेली आहे का, त्या संदर्भातली काही माहिती मिळू शकलेली आहे का? अगदीच प्राथमिक माहिती सध्या मिळालेली आहे कारण की आग लागून अजून 1 तास देखील उलटलेला नाही आहे, त्याच्यामुळे नेमकं आतमध्ये कोणती जीवितहानी झाली आहे की नाही हे लक्षात आलेलं नाही। मात्र प्राथमिक जो अंदाज आहे, प्राथमिक जी माहिती मिळाली आहे त्याच्यामुळे तरी कोणालाही अजून दुखापत झालेली नाही आहे। ज्यावेळी ही आग आटोक्यामध्ये येईल त्यावेळी अधिक माहिती आपल्याला मिळेल, मात्र आज आटोक्यात येण्यासाठी देखील अजून 5 ते 7 तास लागू शकतात, इतकी मोठी आग सध्या ही आहे। धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी, अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।